मित्रांनो कोळी पकोडे पहिले मी खातो आणि काय बोलणार मी जाता तिला बघा किती खाल्लाय ती मी टाकलायचा कचरा तिकडे ब्लॉग बघतात आणि आपण आलो तर नाश्ता करायला. आपला नाश्ता आहे पोचो कोल्बी आणि पुरी. चला मित्रांनो सगळे झाले आतमध्ये नागपूर हॉटेलच्या. कोल्बी चिल्ली आहे. कोल्बी चिल्ली मस्त आहे. तिथाडचे पकोडे पकोडे तिथाडचे पकोडे कापरी बदल झाल्या. तर हाय हॅलो नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा दाखवू तुमचं साहेल चॅनल ब्लॉगमध्ये. आणि मित्रांनो दिवस तिसरा एकवेरेला ब्लॉग पडला आहे जाऊन बघा. आणि बघितली तुम्ही कशावलीमध्ये एन्जॉय कशी काय कशी आहे. आणि रूम टू करत येत नाही टाईम आपल्याला. आता तुम्हाला दाखवतो आपल्याला नाश्ता विष्टा आहे बाचीचं कसं वाटतं सगळे आत्ता उठले आहेत. मावरा किती पडला आहे एवढा चित्त ना कोण काही नाश्त्याला मस्त पोहचा बोलले नाही ते आरती ताईला मिस कोण करतो इथं. आरती सगळे मित्रांनो आता बघा इकडं पुऱ्या झालोय. चला तिकडं ब्लॉग बघतात आणि आपण आलो तर नाश्ता करायला असं इथे आपलं रूम दिलंय. रूमच्या अवस्था बघा इथे बेकार गेले. आणि आपला नाश्ता आहे पोचो कोल्बी आणि पुरी. चला नाश्ता वगैरे करतो नंतर तुम्हाला लगेच भेटतो आपण. आता नाचायला विकायला जातील स्विमिंग पूलमध्ये मी घेईन. चला भेटू नंतर मग. तर मित्रांनो मी आता पोचेच खात होतो आणि पोचे बघा किती भरलेले आहेत तुम्हाला दाखवतो. हे बघा दोनच पोचे घेतलेत दोनच डोके तिथे असेल तुम्हाला. आणि हे बघा किती भरलेले आहेत बघा पूर्ण गाबोलीचे पोचे आहेत. आणि एक नंबर लागतात मित्रांनो पोचे एकदम बेस्ट. आणि हे पैशावाले ग्रुपमध्ये आलो तर असंच काही ना काही खायला नवीन नवीन पदार्थ भेटतो जे आपण घरी नाही खात तिथं खातो. चला भेटूया पुढं आता दुसरा काय बनवत असेल तो भेटू. नेमराने काय बोलणार मी जाता तिला बघा किती खाल्लाय ती मी टाकलायचा कचरा गजब बेइज्जती आहे. आणि बसले पकोडे काढायला गरम गरम पकोडे कशाचे राणी पकोडे राणी पकोडे कशाचे आहेत. कोल्बीचे पकोडे आणि दामेन लिंकी पहिले खाते
करा लिटू पुढा पण. मित्रांनो कोळी पकोडे पहिले मी करतो आहे बसले खायला आणि बसले करायला. तेव्हा कोळी पकोडे खातानंतर तुम्हाला भेटतो. मित्रांनो आता बसलो जेवायला. बिर्याणी घेतली, पकोडे आपले जिताडेचे पकोडे घेतले, आलू पण आहे. जेवण झालंय, रायता वगैरे डिंकी तिथं पकोडे करते गरम गरम. तर मित्रांनो आता आम्ही चेकआउट करतोय. चला आता रूम सोडतो इथून. आणि रू बघा आमचा आत्ता टेम्पो भरलेला आहे त्यांना सामानांमध्ये. आता सामान आता खाली झालं आहे. आणि घाण बघा किती झाली, म्हणजे बघा आम्ही किती एन्जॉय करतो इकडं. आणि चला आता निघतो इथून. इथून कुठे जातो आहे, कुठे जातो आहे तुम्ही? नागपूर हॉटेल पनवेलला. बघा आता इथून नागपूर हॉटेलला चाललंय. चला भेटूया तिथं मग डायरेक्ट. मित्रांनो आम्ही आता थांबलोय चिकी घ्यायला. सुपर चिकी सगळेजण चिकी घेतले. मी पण घेतले मित्रांनो. आणि आम्ही तिघांनी पण घेतले. आता इथून जायचं आपल्याला हॉटेलला. सगळं आता हॉटेलला भेटूया. तर मित्रांनो आम्ही पोहोचलो नागपूर हॉटेलला. हा बघा तुम्हाला बोललो नागपूर हॉटेलला येतो आम्ही. मस्त सगळे उतरतात आहे डिंकी त्याला खावायला. चला आता भेटूया पुढं हॉटेलच्या आतमध्ये. चला मित्रांनो सगळे झाले आतमध्ये नागपूर हॉटेलच्या. आलो आपण नागपूर हॉटेलच्या आतमध्ये. तुम्हाला माहिती आहे ना आतमधला सीन कसा आहे. फ्लायओव्हर कष्ट असतो इकडं. मित्रांनो आम्ही बघतो आहोत नागपूर हॉटेलमध्ये. मी तो ऑर्डर देते डिंकी आणि राणी. आपले पापलेट पण बनवा दिलेत सगळे पासून तिथं भाजीचा आणि इथं तेजी वगैरे सर्व दामी. आणि इथं सध्या आमची
सगळे तर मल्हार विल्हार मल्हार खाशील का नाही त्याला नंतर भेटतो कोणाचा मित्रांनो स्टार्टर आलाय थोडं बाहेर गेलतो हे काय आहे कोल्बी चिल्ली आहे कोल्बी चिल्ली मस्त आहे तिथाडचे पकोडे तिथाडचे पकोडे दम डिंकी काय बोलणार सध्या खात आहे सर्वजण बाकीचं पण खातात तिकडं ते बघा चला भेटू पुढे मित्रांनो हे आलंय आपला कापरी सगळे बसले मस्त खायला मित्रांनो आम्ही आलो आता पैशेवाले जी सॉन्गचा गाणं बोलायला डिंकी अमिनी राणी अनुजा भोसले चला बॉस आल्याबद्दल चालल्या हे स्वागत निघतो आम्ही नागपूर हॉटेलमधून आणि इथं सर्वजण बसलेत गाडीत चला पैशाचे ब्लॉग इथेच संपलेले आहेत उद्यापासून दहिंडीचे ब्लॉग येतील तर रेडी राहा दहिंडीचे ब्लॉग बघायला आणि आज आमची 7 पण लागले जे रेसलला चौथ्या दिवशी रिकॉर्ड झाला मित्रांनो रेसलला 7 पहिल्यांदा लावले चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये दहिंडीच्या तुम्हाला बाय बाय लव्ह यू पिक सपोर्टिंग असाच सपोर्ट ठेवा आपल्या भावाला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये चला